नमस्कार, मी प्राध्यापक विशाल गरड। आपल्या सोलापूरच्या एमके फाउंडेशनच्या वतीनं खास तरुणाईसाठी एका आगळ्यावेगळ्या विषयावर या फाउंडेशनच्या वतीनं आज व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेवजी कोकणुरे साहेब, त्याचबरोबर उपस्थित असणारे उद्योगपती आदरणीय आनंदजी लोणावत साहेब, आदरणीय अॅडव्होकेट स्वामी साहेब, नागेंद्रजी कोगनुरे, रेवंत सिद्धजी कोंदे, आदरणीय अमोलजी कारंडे, सुरेशजी कोंदे, बहिरांना बहिरामबी, माजी सरपंच आदरणीय राजकुमार सगरे, त्याचबरोबर कोविडचे सर्व नियम पाळून माझ्यासमोर उपस्थित असलेले एमके फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आयोजित केला। एमके फाउंडेशनचे सर्व सदस्य, सर्व कार्यकर्ते यांना प्रथमतः मी मनापासून नमस्कार करतो। आज लॉकडाऊनची परिस्थिती आहे आणि आपण पाहतो की प्रत्येकजण या परिस्थितीतून जात आहे, परंतु वाट कोणाला सापडत नाही। प्रत्येकजण कुठे ना कुठे अडकलेला आहे आणि हे नवी दिशा देण्याचं काम, ती वाट कुठेतरी सापडली पाहिजे प्रत्येकाला, हा एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून एमके फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय महादेवजी कोणगुरे साहेब यांच्या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम या ठिकाणी अंमलात आला। खरं तर मी व्याख्यानाच्या प्रारंभीला मी आदरणीय कोणगुरे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की ज्यावेळेस हा कार्यक्रम करायचा होता म्हणून आदरणीय मल्लिकार्जुन यांनी मला फोन केला की साहेबांचं असं डोक्यात आहे आणि तरुणाई जी आहे जी नैराश्याच्या गर्दीत चाललेली आहे तिला बाहेर काढण्यासाठी काहीतरी आपल्याकडून चांगला विचार केला पाहिजे, हा एक चांगला विचार घेऊन आपल्याला कार्यक्रम करायचा आहे। त्यावेळेस मी लगेच ग्रीन सिग्नल दिला, कारण जो व्यक्ती इतक्या उदात्त हेतून काम करतो खऱ्या अर्थानं अशा गोष्टीला कुणी नाकारायचं कारण नाही, आणि म्हणून साहेबाला मी या ठिकाणी म्हटलं की मी तयार आहे यायला। कारण आज आपण ही सगळी नैराश्याची परिस्थिती पाहत असताना पॉझिटिव्ह विचार हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आज आपण बघतो की सगळेच नैराश्याच्या गर्दीत आहेत, मग एखादा उद्योगपती असेल तर त्याचा उद्योग चांगला चालत नाही म्हणून तो नैराश्याच्या गर्दीत आहे। आपले सगळे शालेय विद्यार्थी आहेत त्याची शाळा चालू नाही, सगळं काय ते सगळं ऑनलाईन मोबाईलवर चालू आहे म्हणून तो नैराश्याच्या गर्दीत आहे। जो हातावर पोट असणारा कामगार आहे त्याच्या हाताला दिवसाचा रोजगार त्याच्या हातात पडत नाही, त्यामुळे तो निराशेच्या गर्दीत आहे। जे काही उद्योग होते छोटे मोठे, कुटीर उद्योग असतील, लघु उद्योग असतील, हे देखील अतिशय वाईट काळातून चाललेले आहेत। अशा गोष्टीमध्ये आपली कुठेतरी पॉझिटिव्हिटी जिवंत झाली पाहिजे आणि या नैराश्याच्या वातावरणामधून आपण बाहेर निघालं पाहिजे, हा एक हेतू, हा एक खूप महत्वाचा उदात्त हेतू आज एमके फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। खरं तर एमके फाउंडेशन म्हणजे महादेवजी कोणगुरे असं आपण म्हणू शकतो, पण साहेब ज्यावेळेस आपलं मी सगळं काम पाहिलं त्यावेळेस मी तुमचा सगळा बायोडाटा पाहिल्यानंतर तुमचं सगळं कार्य पाहिलं या एमके फाउंडेशनचं, मला वाटतं सप्टेंबर 2020 साली ही फाउंडेशनची संस्था स्थापन झाली आणि आज या काही 7-8 महिन्याच्या काळामध्ये या फाउंडेशननं जे कार्य उभं केलं, मग लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम असू द्या, लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वसामान्य मदतीचा हातभार असू द्या, लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रेशन देण्याचा कार्यक्रम असू द्या किंवा शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम असू द्या, एवढंच चांगलं काम महादेवजी कोणगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमके फाउंडेशननं केलं। आणि म्हणून एमके फाउंडेशनचा नेमका अर्थ काय, तर हे महादेवजी कोणगुरे यांच्या डोक्यात वेगळं असेल, पण मला यांचं सगळं कार्य पाहून असं वाटतं की त्यातला एम म्हणजे मदत आणि के म्हणजे करणारे, मदत करणारे म्हणजे एमके फाउंडेशन। एवढं चांगलं कार्य आज एमके फाउंडेशनच्या वतीनं दक्षिण सोलापूर असेल किंवा सर्व आजूबाजूच्या तालुक्यामध्ये होत आहे, हे सगळं करत असताना आपण कुठेतरी काम करतो परंतु या समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही वृत्ती हृदयामध्ये जागी ठेवून काम करणारी माणसं फार कमी आहेत। आणि आज याची जी काही उदाहरणं आपण म्हणतो ही बोटावर खूप मोजण्याइतकी आहेत, त्यापैकी महादेवजी कानगुरे आहेत। आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये त्यांनी जो कालखंड पाहिला असेल, म्हणजे सुरुवातीच्या काळापासून ते आजच्या उंचीवर पोहोचले, आज त्यांचा जर आपण बायोडाटा पाहिला तर सागर सिमेंट सारख्या एका नावाज दिलेल्या कंपनीचे ते संपूर्ण महाराष्ट्राचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात आणि खऱ्या अर्थाने त्यांचा जो बेस उद्योग म्हणतो आपण तो सिमेंटचा आहे। परंतु आज या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं की सिमेंटचं काम काय असतं, तर सिमेंटचं काम आहे 2 विटाला घट्टपणे जोडून ठेवणं, आणि काही माणसं अशी असतात जे आपल्या उद्योगाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काम करतात, त्यामुळे महादेवजींनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये लोकांना प्रेमामध्ये जोडण्यासाठी माणुसकीचं सिमेंट घालण्याचं काम केलं, आणि ही माणसं जोडण्याची ही जी कला आहे
ती त्यांनी जोपासली आणि आज एवढी सगळी ही एमके फाउंडेशनची संस्था उभी राहिली. नव्हे ती आता खूप वाढत चाललेली आहे आणि अतिशय कमी वेळेमध्ये एवढं सगळं काम उभं राहिलं हे सिमेंट शिवाय शक्य नव्हतं. म्हणजे दोन विटा जोडण्यासाठीच फक्त सिमेंट वापरलं जातं असं नाही, तर माणसाला माणसाला जोडायचं असेल तर प्रेम नावाचं सिमेंट हे खूप महत्वाचं असतं आणि ते आपण करणं गरजेचं आहे. आज या व्याख्यानाच्या माध्यमातून मला तरुणाईला सांगावं असं वाटतं की आता शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून आपण सगळ्यात जास्त अडचणीत सापडलेलो आहोत. आपल्याकडे लहानपणीपासून सांगितलं जातं की बाबा मोठं काहीतरी व्हायचं असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे, आपल्या आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे, आपली मागची परिस्थिती काय ती परिस्थिती बदलून जर आपल्याला अजून चांगली परिस्थिती निर्माण करायची असेल तर तू शिक्षण घेतलं पाहिजे. अरे पण तू आता शिक्षणच जर गर्तेत सापडलंय नैराश्याच्या तर मग आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? परंतु या नैराश्याच्या गर्तेतून विद्यार्थ्यांनी निघण्यासाठी मला एवढं सांगावं असं वाटतं की मित्रांनो, आपण प्रत्येक जण स्वप्न पाहतो आणि आपल्या प्रत्येकाचं टाइम बॉन्डिंग स्वप्न असतं. म्हणजे आपण स्वप्न पाहिलं की काय वाटतं की आपण ठीक आहे एक वर्षामध्ये मी ह्या असेल, पाच वर्षाने मी तसा असेल, दहा वर्षाने मी असा असेल, हे प्रत्येक जण आपापली स्वप्न पाहतो. मी असं नाही म्हणत की फक्त विद्यार्थीच स्वप्न पाहतो. मग एखादा सामान्य रोजगार घेणारा माणूस असेल तो 400 रुपयावर रोजगार करतो, त्याचं 2 वर्षाने स्वप्न असतं आणि 700 रुपयावर रोजगार करतो. ज्यावेळेस तो 700 रुपयावर काम करत असतो त्यावेळेस त्याचं स्वप्न असतं की मी दिवसाला 1000 रुपये कसं कमवेल. ज्यावेळेस आपण महाराष्ट्रापुरते मर्यादित राहतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की मी देशपातळीवर कसं काम करेल. हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. परंतु या लॉकडाऊनमुळे या सगळ्या स्वप्नाला खीळ घातली गेली आणि या खीळ घातलेली आहे. परंतु हे खीळ काढण्याचं सामर्थ्य सुद्धा स्वतःमध्ये आहे. त्यामुळे नैराश्यात न जाता प्रत्येकानं एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये ठासून ठेवली पाहिजे की आपले स्वप्न जे आहेत त्या स्वप्नाचा फक्त कालावधी चेंज झालेला आहे. बाकी स्वप्न तशीच आहेत, ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. फक्त आज जे होणार होतं ते उद्या होणार होतं. म्हणजे आज या मागच्या 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये साधारणतः आपण जर हा लॉकडाऊनचा काळ पाहिला तर जवळजवळ 1 वर्ष हे पूर्ण आपलं लॉकडाऊन मध्ये गेलंय. मग मागच्या वर्षीचे 7-8-9 महिने असतील, ह्या वर्षातले 2-4 महिने असतील आणि या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक जण आपण घराला कुलूप लावून आतमध्ये बसून होतो. मग हे जे नैराश्याचं वातावरण निर्माण होतं, मग तरुणाईमध्ये निर्माण झालं, काही ज्येष्ठांमध्ये निर्माण झालं, सांसारिक माणसांमध्ये निर्माण झालं, काही स्त्रियांमध्ये निर्माण झालं, वृद्धांमध्ये निर्माण झालं. परंतु या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपण स्वतःच आपल्या स्वतःला चांगल्या पद्धतीनं मदत करू शकतो. मग ती मदत नेमकी कशी करायची? तर आपल्या स्वप्नाशी एकनिष्ठ राहण्याची मदत आहे. लगेच आपण कोणतीही लढाई हरणं हे काही संयुक्तिक होणार नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळ्या महापुरुषांचा अभ्यास केला आणि ते अभ्यासल्यानंतर आपल्या डोक्यात असं आलं की लॉकडाऊन आजचा जरी असला तरी याआधी सुद्धा इतिहासात असे लॉकडाऊन झालेले आहेत परंतु आम्ही अभ्यास केला नाही. आणि मग आम्ही ज्यांना आपण आपला जाणता राजा मानतो, ज्यांना आपण या महाराष्ट्राचा एक असा योद्धा मानतो, ते राजा शिवछत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा 2 लॉकडाऊन आलं. परंतु ते 2 लॉकडाऊन मध्ये राहून सुद्धा अतिशय ताऊन सुलाखून निघले. त्यांनी हार मानली नाही, हार पत्करली नाही, नव्हे त्यांना ती मान्यच नव्हतं का हा जो स्वराज्य टिकलं पाहिजे. हे स्वराज्य माझ्या स्वतःसाठी नाही परंतु या रयतेसाठी जनतेसाठी टिकलं पाहिजे हा 28 राजांचा होता. त्यामुळे ज्यावेळेस पन्हाळगडाच्या पायथ्याशी सिद्धजीवन वेढा घातला होता त्यावेळेस राजांचा 1 नाही 2 नाही तब्बल 4 महिने त्या पन्हाळगडामध्ये अडकून राहावं लागलं. अरे या सह्याद्रीचा सिंह एकदाच चुकवणला गेला तो त्या पन्हाळगडाच्या किल्ल्यामध्ये आणि खाली सिद्धजीवन डोळ्यात तेल घालून सगळा जागता पहारा होता. मुंगीलोस्तावरी जायला परवानगी नव्हती, खाली यायला परवानगी नव्हती. अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 महिन्याचा कार्यकाल हा पन्हाळगडामध्ये काढला. त्यावेळेस त्यांचे सगळे उद्योग बंद होते, त्यावेळेस त्यांची सगळा इन्कम बंद होता, त्यावेळेस त्यांना बाहेर फिरणं सुद्धा मुश्किल होतं. त्यावेळेस आपल्याला घरात बसून टीव्ही तरी आहे, मोबाईल तरी आहे, युट्यूब आहे, परंतु त्यावेळेस 16व्या शतकामध्ये शिवछत्रपतींकडे हे काहीही नव्हतं. तरी देखील त्यांनी त्या नैराश्यातून कसं काय बाहेर आले असतील? तरी आजचं हे लॉकडाऊन म्हणजे बाहेर काही कुणी शत्रू उभा नव्हता तुम्हाला मारायला. हा अदृश्य शत्रू होता सगळ्याच्या जीवाचा की तुम्ही बाहेर पडलं की तो येईल, कुठून कसा आपल्या फुफ्फुसापर्यंत जाईल आणि आपल्या फुफ्फुसाचं काम बंद पाडेल आणि तुम्हाला परत त्रास घ्यायला ऑक्सिजन कमी पडत सांगता येत नव्हतं. आणि मग त्या काळी दृश्य शत्रू होता, खाली तो पाळत ठेवून होता. काळ बदललाय मित्रांनो, परंतु परिस्थिती मात्र तीच आहे. त्यामुळे आम्ही इतिहासाकडून शिकत असताना, आपल्या महापुरुषाकडून शिकत असताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपले महापुरुष कुठं डगमलेले नाहीत. मग आपण का डगमळायचं? मग आपण का नैराश्याच्या गर्तेत जायचं? काळ आला, वाईट आला, ठीक आहे, पण वेळ पुन्हा पुन्हा येणार आहे हे आमच्या डोक्याला सतत आम्ही ठाणून सांगितलं पाहिजे. कारण प्रत्येकाची वेळ बदलते. आज जर इथं सगळेजण उपस्थित आहेत, आपल्या मंडळाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, काही नामवंत माणसे असतील, काही उद्योगपती आले असतील, या प्रत्येकाला जर आपण त्यांचा मागचा काळ विचारला तर प्रत्येकाचा भविष्यकाळ म्हणजे एक व्याख्यान होईल साहेब, प्रत्येकाचा भविष्यकाळ म्हणजे एक व्याख्यान होईल.
आज या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेवजी कोगनुरे साहेब बसलेले आहेत। यांचा जर 20 वर्षाचा कालखंड मागचा बघितला तर आज जे आहे ते नव्हते, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कष्टावर अनुभवाच्या जोरावर इथपर्यंत मजल मारली। मग त्यावेळेस त्यांच्या नैराश्याच्या गर्दीत ते सापडले नसतील का? असतील ना। अरे आज आमची पोरं शिकतात, ते म्हणतात शिक्षण घेतलं की आपण खूप मोठे होतो, परंतु आज शिक्षण घेऊन सुद्धा माणसं आमची फासावर लटकायला लागली, आमचे विद्यार्थी फासावर लटकायला लागले, तर त्या शिक्षणाचा उपयोग काय हा प्रश्न स्वतःला विचारा असा वाटतो। आणि मग जे न शिकता एवढे मोठे झाले ते ग्रेट म्हणावे लागतील का? कारण त्यांनी त्यांचं हृदय त्या पद्धतीनं मजबूत ठेवलं। त्यामुळे शिक्षण हे फक्त चार गोष्टी शिकण्यासाठी असावं असं नाही, स्वतःला या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवणं, या स्पर्धेमध्ये स्वतःची कार्यक्षमता सिद्ध करून टाकणं हे सुद्धा शिक्षण आहे। जे शिक्षण समाज नावाच्या शाळेत मिळतं, जे शिक्षण माणूस नावाच्या शाळेत मिळतं, नाहीतर आम्ही सगळी चार भिताऱ्याच्या आतमध्ये शिक्षण घेतो, त्याच्यामध्ये आम्हाला असं का शिकवलं जात नाही की बाबा तुझी नोकरी छोकरी भाकरी मजेच तुझं आयुष्य नाही, छोकरी नोकरी भाकरीपेक्षा सुद्धा पलीकडे जाऊन अजून एक मोठं काहीतरी आयुष्य आहे, त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे। आणि मग नैराश्याच्या गर्दीत आमचे विद्यार्थी जातात, आपण कितीतरी उदाहरणं पाहिली। मला वाटतं की इतिहासात फक्त साहेब आजचाच दिवस असा असेल की 10वीचा निकाल लागला आणि एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली ना, त्याचं कारण निकाल सगळ्याला ऑलरेडी माहित होता, परीक्षा न घेता लागलेला निकाल आला। मग जर निकाल लागला तर माझं आयुष्य कसं होईल? म्हणजे तू 10वीत नापास झाला म्हणजे आयुष्य संपलं का? अरे कधीच नाही। तू 12वीत नापास झाला म्हणजे आयुष्य संपलं का? कधीच नाही। आयुष्याच्या टप्प्यावर वाटेवर आपल्याला नैराश्य येतं, आपल्याला मान अपमान सहन करावा लागतो, आपले अपयशी मोहिमा होतात, तरी सुद्धा आपण त्या अपयशाच्या पुढे एक यशाची पायरी असते याच्याकडे न बघता जर मागच बघत राहिलो तर निश्चितपणे तुम्ही घसरून पडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व तरुणांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काळ हा वाईट आला तरी वेळ ही तशीच राहत नाही, वेळ ही सतत बदलत राहते, ही वेळेची खासियत आहे। आणि म्हणून नैराश्याच्या गर्दीत जाऊन असं काहीतरी वेडीवाकडे पावलं टाकण्यापेक्षा आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, स्वतःच्या दोन मनगटावर विश्वास ठेवला पाहिजे। आज ज्या वेळेस लॉकडाऊन उघडलं मित्रांनो, हे लॉकडाऊन उघडल्यानंतर ज्यावेळेस मी आमच्या बार्शीतून चाललो होतो त्यावेळेस दोन हात नसणारा माणूस सुद्धा रस्त्यावर काहीतरी मला उद्योग पाहिजे म्हणून काहीतरी विक्री करत बसतो आणि सगळ्यांना तोंडाने सांगतो साहेब मला हात नाही, तुम्हाला जे लागतंय ते इथून उचलून घेऊन जा, लागलेले पैसे शेजारी टाका। एवढा विश्वास एवढं सामर्थ्य जर दोन हात नसणाऱ्या माणसाकडे आहे तर ज्याला दोन दोन हात आहेत, एक मेंदू आहे, मस्तक दिलेला आहे, दोन डोळे आहेत, चिकचिक आहे तुमच्या डोक्यामध्ये, त्या माणसाने काय करायला पाहिजे? पण नाही, माझं ठरलं होतं की मला असं पाहिजे ते नाही झालं गे फशी, 10वीत मला एवढी मार्क पाहिजे होते नाही ते पडले गे फशी, 12वीत मला नीटमध्ये एवढा एवढा स्कोर पाहिजे होता नाही झाला गे फशी, अमुक अमुक माझ्या हृदयाच्या लईजवळ होती गेली सोडून गे फशी। अरे म्हणजे आमच्या तरुणाला कळायला लागलं की आम्ही महत्व कोणत्या गोष्टीला द्यायचंय, आणि मग आमच्या डोक्यात आलं पाहिजे की आजच्या या लॉकडाऊन मधून आपण या गर्दीतून बाहेर येत असताना आपण ज्या ज्या गोष्टी अर्ध्यावर सोडून दिल्या होत्या तिथून पुनश्च हरिओम करायची वेळ आहे। मित्रांनो कितीतरी उद्योगपती आहेत, शटर बंद करा म्हणलं की बंद करावं लागलं, परत तिथून 8 महिने आतमध्ये गेले, काय सगळं चित्रासन साहेब मला सांगा, पण ते सुद्धा त्यातून बाहेर निघाले। कित्येक जणांच्या नोकऱ्या अशी आहेत की संस्थापकाला ते परवडणं गेलं म्हणून त्यांना कमी करून टाकण्यात आलं, कित्येक कंपन्या अशा आहेत की त्यांचा स्टॉक एक्सचेंजचा जो रेट आहे तो खाली आला म्हणून ते म्हणले की आता काय आम्ही तुम्हाला सांभाळू शकत नाही निघून जा। मग त्यांना नैराश्य नव्हतं का? होतं, नैराश्याची भावना प्रत्येकात असते मित्रांनो, पण नैराश्य येतं कधी हो? आपण ठरवलेली गोष्ट जर वेळेत झाली नाही तर तिथं निराशा जन्म घेईल, लक्षात घ्या। निराशा कधी येते? ठरवलेली गोष्ट जेव्हा वेळेत होत नाही त्यावेळेस निराशा जन्म घेते, ज्यावेळेस वेळेत सगळ्या गोष्टी होतात त्यावेळेस निराशा येत नाही। बघा तुम्ही म्हणून एखादं 21 वर्षाचं पोरग कधी तुमच्या पाशी येऊन म्हणलं का काय राव साहेब लय टेन्शन आहे राहिलेलं, लग्न जमाने बघा जरा काय पोरगी तरी, 21 वर्षाचं पोरग म्हणू शकत नाही हा, पण 31-32 वर्षाचं पोरग मात्र टेन्शन मध्ये असणार का? वेळेत झालं नाही ना मग निराशा आली। हा काळ दूर नाही मित्रांनो, माझं लग्न जमाना म्हणून सुद्धा लोक फसा घेऊन मरायला, आणि हे सगळं काय झालं? स्त्री म्हणून हत्या आम्हीच करायला लागलो। हा जो मृत्यू दर आहे मुलींचा म्हणा किंवा ही जी स्त्री दर आहे पुरुष दर आहे हे सगळं कमी जास्त व्हायला कारणीभूत कोण आहे? आम्हीच आहे, स्वतःच आहे। आणि हे तेव्हाच घडू शकतं ज्यावेळेस आम्ही आमचं डोकं तल्लख करू, आम्हीच समाजात वावरू, आणि आम्हाला हे भान राहिलं पाहिजे की नेमकी आपली दिशा आपली वाटचाल कोणत्या दिशेनं चालू आहे। मित्रांनो खरं तर लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाकडे आव्हान होती, शाळा बंद होती,
अभ्यास कसा करायचा हे त्या विद्यार्थ्यांना विचारांचा लय मोठं आव्हान आहे. कॉलेज बंद आहे, कॉलेजच्या परीक्षा कशा द्यायच्या हे विचार त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून सगळ्यात मोठं आव्हान आहे. शेतामध्ये काहीतरी पेरलं पाऊस पडा ना ते उगवणार कसं हे शेतकऱ्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. धंदा तर गेल्या वर्षीच टाकलाय, गिराईक बंद झालंय, आता धंदा कसा चालवायचा हे त्या उद्योगापुढचं आव्हान आहे. किंवा लॉकडाऊन मध्ये बांधकामच सगळी बंद होती, मग बांधकाम बंद म्हणल्यावर बांधकाम व्यवसायांनी किंवा बांधकाम व्यावसायिक करणाऱ्यांनी तर कसं काय सगळं विक्री करायची हे त्यांचं आव्हान आहे. साहेब सगळ्यांना त्यांची त्यांची आव्हान आहेत, पण खरं सांगू का सगळ्यांना या लॉकडाऊन मध्ये एकच आव्हान होतं ते म्हणजे ह्या दोन वर्षात आपण स्वतः जिवंत राहणे. आणि मला वाटतं हे आव्हान तुम्ही सगळ्यांनी जिंकलंय आणि मी पण जिंकलंय, त्यामुळे मी तुमच्या समोर आपल्या धडधाकट उभा आहे. म्हणजे जीवापेक्षा मोठं काही नाही, त्यामुळे आज नैराश्य येत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा जीव शाबूत ठेवला या दोन वर्षामध्ये आणि जान सलामत तो पगडे 50. जर तुमच्या मनगडात ताकद होती, जर तुमच्या डोक्यामध्ये ताकद आहे, तर अरे असले 4-5 वेळे जरी लॉकडाऊन आले तरी सुद्धा त्यात तुम्ही ताऊन सुलाखून निघणार आणि स्वतःला सिद्ध करून दाखवाल हा विश्वास या ठिकाणी तुम्ही घेणं गरजेचं आहे. आता संकट येणार आहेत जाणार आहेत, परंतु त्या संकटावर मात करून जगणं याच तर खरी मजा आहे ना. आता सगळंच तुम्हाला आयता चमचा दिला खायला तर मग काय होणार आहे. शेवटी स्वतःच्या हिमतीनं अतिशय कष्ट करून घाम गळून ज्यावेळेस आपण एखादं साम्राज्य उभा करतो त्या साम्राज्याचा आनंद वेगळा असतो साहेब. त्यामुळे बघा तुम्ही निवडणुकांमध्ये वगैरे जे घर टू घर प्रचार करून गुट टू गुट सगळे सगळे नियोजन लावून जे निवडून येतात त्यांचा आनंद बघा. आणि फक्त एका सहीवर कुणाला जमलं की जर तू झाला आमदार खासदार चल तर त्यांचा आनंद बघा साहेब. त्या एक नंबरचा आनंद जास्त असतो का, तळागळामध्ये काम केलं असतं, समाजामध्ये मुरलेला असतो आपण एका पद्धतीनं. आणि मग हा आनंद आम्ही शोधता येणं गरजेचं आहे. आपल्याकडून सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्या जाऊ शकतात. तुमचं घर राहू शकत नाही, तुमच्या घरातला पैसा राहू शकत नाही, तुमच्या अंगावरचं सोनं राहू शकत नाही, तुमच्या दारापुरची गाडी राहू शकत नाही, तुमचे काय स्टॉकला काय पैसे असतील ते राहू शकत नाही, बँक बॅलन्स राहू शकत नाही, हे काय सगळं राहू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतः जिवंत असता ना त्यावेळेस सगळं पुन्हा नव्यानं उत्पन्न करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असतं, त्यामुळे नैराश्याच्या गतीत जायचं नाही. माझं तरुणांना अजून म्हणावं असं वाटतं, तरुण म्हणजे काय, तरुण मधला त म्हणजे तडफदार, रू म्हणजे रुबाबदार, न म्हणजे नम्र. तरुण रुबाबदार आणि नम्र अशी व्याख्या आहे तरुण आईची. पण आजचा तरुण नेमका बरकटायला लागला, त्याच्यात रुबाबदारपणा आहे, त्याच्यात तडफदारपणा आहे, पण नम्रपणा म्हणावा तसा नाही. असला तरी कुठं नम्रपणे वागायचं आणि कुठं पेशानं वागायचं याची आमची गल्लत व्हायला लागली. त्यामुळे बरेचसे तरुण आज देखील वाईट मार्गाला लागले. आज ज्या आई बापानं आपल्याला जन्म दिला असतो, ज्या आईनं आपल्याला कुशीत 9 महिने 9 दिवस वाढवलेलं असतं आणि त्याचं देणं आपण काहीतरी लागतो असतो, परंतु ते कोणाच्या लक्षात येत नाही. परंतु एक कोणतरी छोकरी किंवा कुणीतरी काय आम्हाला धोका देते 22 वर्षा किंवा एखादा मुलगा एखाद्या मुलीला धोका देतो ते तिच्या डोक्यात फुल बसतं आणि म्हणते मी केलं तर ह्याच्याबरोबर नाहीतर मरण पत्करेन. आणि मग अशा पद्धतीत जर आमचा तरुण वावरायला लागला तर मग ह्या निराशेतून त्याला बाहेर काढणार कोण. त्यामुळे मग अशा व्याख्यानाची गरज आहे, विचारांची गरज आहे. माणसाची बुद्धी ही विचारांवर अवलंबून असते. चांगला विचार तर डोक्यात गेला तर त्या विचारावर ज्यावेळेस त्याची बुद्धी विचार करते त्यावेळेस एक चांगला विचार निर्माण होतो हे आम्हाला जास्त कळणं गरजेचं आहे. मी यासाठी अशा पद्धतीच्या व्याख्यानाची गरज आहे. ऑनलाईन व्याख्यान असताना सुद्धा मला वाटलं होतं की मी घरी बसून ऑनलाईन व्याख्यान द्यावं, परंतु आज या सोलापूरमध्ये येण्याचं कारण असं की आदरणीय महादेवजी यांनी सुद्धा असाच आग्रह केला की तुम्ही बोलचाल, परंतु माझे जे सवंगडी आहेत सोबत, माझे जे काही या फाउंडेशनची माणसं आहेत यांना सुद्धा या गोष्टीचं शिंपडत पडलं पाहिजे. या उदात्त हेतून आज आपलं हे ऑनलाईन व्याख्यान असताना सुद्धा आपण कोविडचा निर्बंध पाळून सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं. आपल्या प्रत्येकाला दुःख आहे आणि दुःखानंतर नवीन सुख येणार आहे. दुःखानंतर सुख हा तर फेरा आहे. प्रत्येकाला जर सलग सुख मिळत राहिलं तर त्या सुखाचा आनंद आपल्याला घेता येत नाही. आधीमध्ये दुःख पण यावं लागतं, दुःखाच्या नंतर येणारं सुख जास्त आनंद देऊन जातं. आणि मग हे आपल्या सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. आज या लॉकडाऊनच्या माध्यमातून आपली जी शाळकरी मुलं आहेत प्रत्येकाच्या घरघरीची कहाणी आहे. आधी आपण त्यांना सांगायचो की मोबाईल चांगला ना घेऊ नको बाबा हातात, पण आता काय आहे आपण खायला महाग असलो तरी पोराच्या हातात मात्र अँड्रॉइड द्यावं लागतंय. आता हे वस्तुस्थिती आहे. जी शाळा सांगत होती की मोबाईल म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातातलं विष आहे,
का त्यांना अजून तेवढं समज नाही त्यात काय बघायचं काय नाही आणि त्याच्यावर आपला पालक म्हणून किती वाचाय तुम्ही मला सांगा बरं काही नाही आम्हीच तिकडे एवढं त्यात गुंतून पडलो की लेकराकडे बघायला आम्हाला चान्सच नाही त्यामुळे मी स्वतः प्राध्यापक असताना ज्यावेळेस ऑनलाईन लेक्चर देत असतो त्यावेळेस 250 विद्यार्थी तिथं राहणं अपेक्षित आहे ऑनलाईन असं होत नाही त्यातले 100-150 विद्यार्थी ऑनलाईन राहतात ते पण त्यांचा व्हिडिओ बंद ठेवतात आणि कुठं उठून काय करतात हे त्या पालकाला माहित नसतं मग मी फोन लावतो हॅलो आता पोरगं तुमचं नव्हतं होतं की मोबाईल घेऊन बसलं होतं मग करत काय होतं मी तर शिकवतोय पोराला तर मी काय शिकवलेलं माहित नाही प्रेझेंटी तर लागली पोरगं काय करते बापाला माहित नाही आईला माहित नाही शिक्षकाला माहित नाही मग कधी विचार केला कधी त्याचं हे जे क्रोम आहे ते जरा उघडून बघितलं का की त्यानं काय सर्च करतंय एक दुःखी घटना सांगतो साहेब तुम्हाला एक विद्यार्थी होता 10वीचा ते पॉपअप ऍप्स म्हणून आहेत हळूहळू येतात त्याला बंदी आहे शासनानं घातलेली पॉपअप ऍप्स ते आपला कोणताही कार्यक्रम चालू असताना मध्ये मध्ये येत असतात फेसबुक ओपन करा इन्स्टा ओपन करा व्हॉट्सअप ओपन करा आणि आपण नकळतपणे त्याला क्लिक करतो क्लिक केलं की आपण त्याच्यामध्ये एंटर करतो ज्या वयात त्या पोरानं पाहायला नको ते त्याला त्या वयात जर दिसलं तर तो तुम्हाला विचारून बघणार आहे का आता मस्त दिसायला बघू का नको सांगा मला साहेब कुणीच असं करत नाही गुपचूप त्याच्यानं त्याचा त्याचा अंधारा कोपरा एक ठरवलेला असतो त्याच्यामध्ये तो काय सर्प करतो रात्री रात्री जागतो दिवसभर झोपतो बाप म्हणून आपलं कर्तव्य आहे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे आपलं त्याकडे किती लक्ष आहे मग का तो नैराश्याच्याकडे जाणार नाही निराशा का त्याला येणार नाही त्याला ज्या वयात जे करायला पाहिजे होतं त्यानं तो करणं गेला त्यामुळे त्याला ज्या वयात जे मिळायला पाहिजे होतं ते त्याला मिळणार त्याचं कारण ते आहे मित्रांनो त्यामुळे या लाईव्हच्या माध्यमातून जर पालक तुम्ही असाल तर लॉकडाऊन नंतर तुमच्याकडे सुद्धा भरपूर वेळ आहे कुणाची नोकरी गेली असेल तुम्ही घरात बसलाय कुणाचा उद्योग बंद पडला असेल तुम्ही घरात बसलाय परंतु एवढं तरी करू शकता की आपल्या लेकरा बाळावर तुम्ही लक्ष ठेवू शकता आणि जोपर्यंत तुम्ही आपल्या लेकरावर चांगलं लक्ष ठेवू शकत नाही लक्ष म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही 24 तास त्याला टोकत बसा की तू असंच करू नको तसंच करू नको शेवटी हे आधुनिक काळ आहे त्यांना युट्यूब सुद्धा वापरणं जमलं पाहिजे त्यांना इंटरनेट सुद्धा वापरणं जमलं पाहिजे आपण काळाच्या पुढे राहिला पाहिजे काळाच्या सोबत चाललं पाहिजे पण काळाच्या सोबत चलत असताना त्याचा दुरुपयोग होणार नाही याची देखील दखल आपण घेतली पाहिजे असू द्या पहिला काळ होता बघा आपला जुन्या काळात ना आपल्या बायका वगैरे जर असल्या ना तर तुमच्याकडे सोनं किती आहे सांगत ना कुणीच सांगत नाही ना तर पडायची रात्री झाड आहे ना किंवा आता सुद्धा बघा तुम्हाला जर मी प्रत्येकाला विचारलं का सांगा कुणाकडे किती किती सोनं आहे सगळेजण खरं सांगणार नाही का सांगायचं नसते ते मग एक काळ होता ज्यावेळेस स्त्रिया सगळ्या महिला त्यांचं ज्वेलरी लपवून ठेवायचं पुन्हा काळ आला दुसरा काळ आला त्याच्यामध्ये आपले सगळे पुरुष त्यांची सॅलरी लपवायला लागले आता पगार किती कोणी खरं सांगत नाही म्हणजे एक काळ होता महिला त्यांच्या ज्वेलरी लपवायच्या एक काळ आला की पुरुष त्यांचे सॅलरी लपवायला लागले आता काळ आलाय दोघं मिळून त्यांची मोबाईल मध्ये गॅलरी लपवायला लागले सगळ्यांना कोड टाकलेले आहे गॅलरी लॉक ठीक आहे ना लॉक केलं ठीक आहे बरं गॅलरीला असू द्यावं लॉक तुम्ही मोबाईलला पण लॉक टाकायला लागला बरं मोबाईलला लॉक का टाकू नये का नाही याच्यावर सुद्धा मोठी चर्चा होऊ शकते पण ज्यावेळेस आपले जे तरुण आहेत त्यांचं रक्त उसळत असतं बाप जो गाडी चालवितो तीच गाडी जर त्वराच्या हातात दिली तर 180 पुढे गेल्याशिवाय राहत नाही साहेब त्याचा एक्सलेटर जप्पा आहे म्हणजे त्यानं जे ते युट्यूबवर बघितलं असतंय भ्रम भ्रम ते त्याच्या डोक्यात असतंय वयामानानुसार आपल्याला आपला आनंद वेगळा आहे त्याचा आनंद वेगळाच की मग कधी विचार केलाय जर त्यानं जर भरधाव वेगानं गाडी चालवत असेल पुढे चालून त्यानं जर कधी गाडी सटकून पडला डोक्यावर आपटला आणि तिथले सगळेचे जवळचे माणसं त्याला उचलायला आली त्या क्षणाला पोरग कुणाचा आहे त्याचा मोबाईल घेऊन त्याच्या घरी फोन लाव पहिल्यांदा असं वाटलं मोबाईल हातात घेतला आणि तिथं त्याचा पॅटर्न आला त्याला नेणार कसं त्याला दवाखान्यात कोण नेणार त्याच्या घरच्याला कसं कळणार आणि आत्ताची पोरं मात्र माझा बाप मोबाईल चेक करण आमच्या घरची आई मोबाईल चेक करण माझी बहीण मोबाईल चेक करण म्हणून त्या सगळ्या मोबाईलला पॅटर्न टाकून ठेवतात अच्छा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला यातून सांगायचं काय की तुम्ही अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही ड्रायव्हिंग करता ज्यावेळेस तुम्ही अनोळखी ठिकाणी जाता त्यावेळेस तुमची लोकेशन सतत चालू असली पाहिजे कुणाचं तरी वॉच आपल्यावर असलं पाहिजे हो कुणाचं तरी वॉच आज आमची लेकरंच हातातून निघून चालली मग का नाही नळेश त्याच्या घरचे जाणार मी वडाशी सांगता सांगता राहिली होती गोष्ट
एक विद्यार्थी होता त्याने पॉपअप ऍपच्या माध्यमातून त्याने रजिस्ट्रेशन केलं. ते रजिस्ट्रेशन ज्या ऍपवर केलं ते ऍप दहशतवादी संघटना होती आणि ती दहशत म्हणजे कसं मर्डर कसा करायचा सुसाईड कसं करायचं हे सगळं ते शिकवत होते त्या ऍप आणि ते विद्यार्थ्यांना तसंच शिकत गेलं पूर्ण दहावीचं. त्यांनी त्या ऍपच्या माध्यमातून जे काही कांड केलं त्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला. ज्यावेळेस पोलीस घरामध्ये आले की हे इथलं लोकेशन दाखवतंय हे तुमच्या घरातून होतंय कोण आहे आमचं पोरग आहे कुठं आहे चला बघा तर तेच करत बसलं होतं. बापाला कधी कळलं पोलीस घरात आले ते नाही वाय सगळं मी पेपरला वाचलं होतं. मग जे दुसऱ्याच्या उंबरट्यावर घडतं ते उद्या आपल्या उंबरट्यावर का नाही घडणार घडू शकतं आमचं लक्ष कुठं आहे नाही ना बरं लक्ष तरी कसं असावं. आपण आपल्या कामामध्ये एवढे बिझी झालो की आम्हाला आमची संपत्तीच कळा काय आपली संपत्ती सांगावी. बाहेर गाडी आहे मोठी ती संपत्ती आहे का आपली. ते मोठी बिल्डिंग बांधली तुमचे एवढं शेअर्स आहेत संपत्ती आहे आपली. एका दृष्टीनं आहे ती संपत्ती पण आता जर समजा टेस्ट केला सगळ्याच्या तुम्ही पॉझिटिव्ह आला जर तिथं जाऊन तुम्हाला सांगितलं की स्कोअर तुमचा 25 आलाय काय करायचं प्रॉपर्टी. 25 स्कोअर आल्यावर तुम्हाला प्रॉपर्टीला काय करायचंय. तुम्ही त्या डॉक्टरला म्हणणार साहेब सगळी प्रॉपर्टी लिहून देतो बॉन्ड सहित सगळी लिहून देतो शेती सहित लिहून देतो मला वाचवायची. आता मी तुला वाचवू शकत नाही स्कोअर तुझा 25 आलाय बोल कुठं गेली प्रॉपर्टी काय करायचं पैशाचं. अब्जावधी रुपये असणारी माणसं सुद्धा साहेब अशी अशी गेली त्या मागच्या लॉकडाऊन मध्ये. तिथं एक सुद्धा माणूस असा नसेल की ज्याच्या जवळचं कुणीतरी गमावला असेल. प्रत्येकाच्या माणसं जवळचा कुणीतरी गमावला गेला या लॉकडाऊन मध्ये. आणि मग एवढं सगळं नाही त्याच्यातून आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला आमची संपत्ती लक्षात राहायला पाहिजे. आपल्या सगळ्यांची खरी संपत्ती जर काय असेल तर ती आपली मुलं बाळ आहेत आपली खरी संपत्ती आपली लेकरं आहेत आणि त्यांच्यावर संस्कार आहे. आणि त्यामुळे मी ज्यावेळेस संस्कार या गोष्टीवर बोलायला जातो तर त्यावेळेस एक दीड तास माझं व्याख्यान फक्त संस्कारावर चालतं. आणि त्यात मी हेच मुद्दे सांगतो मी कुणी प्रकांड पंडित स्वतःला समजत नाही मी कुणी तत्ववेत्ता समजत नाही एक साधा पुरुष आहे तुमच्यासारखा. फक्त चार पुस्तकं वाचली माझ्या बुद्धीला जे पटतं ते मी पोट तिरकीनं बोलतो हे माझं वैशिष्ट्य आहे. म्हणून आज सुद्धा एमके फाउंडेशननं मला या ठिकाणी बोलावं. नाहीतर ठराविक त्या पठडीतलं भाषण करायचं चार पाच डायलॉग मारायचं आणि तेवढ्यावर भाषण आपलं भाषण म्हणून करायचं असं नाही. आणि आपण बोलून गेल्यानंतर इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मेदूमध्ये ती ठिणगीत टाकणं जास्त गरजेचं आहे. मी इथं तासभर झालं बोलतोय मी जाईन येतो उद्या परंतु तुमच्या डोक्यामध्ये ही ठिणगी जर पडली आणि ही ठिणगीला जर तुम्ही थोडंशी फुंकर घातली तर याचा वनवा भडकायला वेळ लागणार नाही. तो चांगल्या विचारांचा असेल आणि जे शिंपडं तुम्ही तुमच्या घरी जाऊन करा. त्यामुळे इथं मी जरी 20-25 लोकांमध्ये बोलत असलो आणि मला लाईव्ह जर हजारो लोक बघत असतील तर हा विचार त्या लेकरांपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यामुळे जर माणसं कुणी जर कुणी प्रौढ हे सगळं आमचं व्याख्यान पाहत असतील तर त्यांना विनंती आहे की हे सगळं व्याख्यान तुम्ही जर तुमची लहान मुलं असतील तर त्यांना नक्की दाखवा. आम्हाला कळायला पाहिजे या गोष्टी. तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण लॉकडाऊनमध्ये बाहेर येत असताना हे नुकसान आपलं झालेलं आहे हे नुकसान कसं भरून काढायचं ह्याचा एक प्लॅन तयार करणं गरजेचं आहे आणि त्या प्लॅननुसार काम करणं गरजेचं आहे. फक्त माझं नुकसान झालंय म्हणून जर तुम्ही डोक्याला हात लावून बसाल तर अजून जे काही शिल्लक राहिले ते पण गमावून बसाल. त्यामुळे जे राहिलंय ना तिथून पुढे सुरुवात करा. मी मगाशीच सांगितलं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज 4 महिने पन्हाळगडामध्ये राहिले कै देत असल्यासारखं. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मार्च महिन्यामध्ये आग्र्याला गेले तिथून त्यांना सुटायला ऑगस्ट उजाडलं. मार्च ते एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि 5 महिने कशाला म्हणतात. टीव्ही घर सोडून जिल्हा सोडून प्रांत सोडून राज्य सोडून आणि कुठलं कुठं आहे आम्ही घरातच बायकोजवळ बसून लेकरात बसून टीव्ही समोर असून हातात मोबाईल दिसून नाही टेन्शन आलंय बाबा कटाळाला चला बाहेर फिरायला. अरे लक्षात घ्या तुम्ही हे सगळं जे चाललंय ते कुणासाठी चाललंय आणि तुमच्यासाठीच चाललंय. पण जर आम्हालाच त्याची किंमत नसेल तर मग करायचं काय. त्यामुळं आम्ही नैराश्याच्या गर्तेत न राहता आम्ही सगळे आपल्या महापुरुषाचं स्मरण करणं गरजेचं आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं काम केलं हा संस्कार आम्ही आमच्यावर पाडून घेणं गरजेचं आहे. तुमचे जे सगळे अडिक्टेड तुम्ही झालेले आहात त्या अडिक्शन मधून आम्ही आता बाहेर कसं यायचं हे तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. हे अडिक्शन इथून पुढच्या काळामध्ये किती पराकोटीला जाईल आणि यातून काय काय आपल्याला अजून ऐकावं लागेल हे सांगू शकत नाही. अजून एक उदाहरण सांगावंच वाटतं. एक असाच शालेय जीवनातला विद्यार्थी होता आपल्याला माहिती आहे मी जरा स्पष्टच बोलतो प्रौढ असेल म्हणजे 18 वर्ष पूर्ण असतील तरच तुम्हाला पॉर्नोग्राफी वगैरे बघायला परवानगी असते साधी गोष्ट आहे. मग त्यात तुम्ही सगळे बघू शकता मी बघू शकतो. पण ज्यावेळेस तिथं येतं
की तुम्हाला 18 वर्ष पूर्ण आहेत का यंत्र कळायची आधी, त्यावेळेस राव शाळेच्या पोरांना काय कळतं ते न वाचता डायरेक्ट त्याला क्लिक करतात, कारण त्यांना माहित असतं त्याला क्लिक केल्याशिवाय आपण आतमध्ये जात नाही. पण एकदा तो आतमध्ये गेला की त्याला जे काही दिसतं त्याची त्याला लत लागते. का? कारण त्याचं तारुण्याचं रक्त आहे, त्याला ते हवं हवं असं वाटतं, त्याची नजर बदलते, यातून मग घडतात चुकीच्या गोष्टी, वाईट गोष्टी, आणि मग पुन्हा आपण म्हणतो आपलं पोरग बिघडलं. असं होत नाही साहेब. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मोबाईल सगळ्यांकडे आहेत, अँड्रॉइड आहेत, इंटरनेट आहे, आपलं पोरग पैसे कशावर खर्च करायला लागले याच्यावर एकदा तुम्ही विचार करा. एका विद्यार्थ्यानं त्याच्या वडिलाचं क्रेडिट कार्ड घेतलं, बापलाही श्रीमंत होता, त्या बापाकडे हिशोबच नव्हता पैशाचा, लाखाचा हिशोब ठेवत नाही, हजाराचा काही हिशोब ठेवणार आहे. त्या पोरानं त्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वडिलांचा जो पासवर्ड होता तो लक्षात ठेवला, आणि इकडं त्या पॉर्नोग्राफीचे जे कसल्या म्हणजे प्रीमियम पेजेस असतात, म्हणजे त्याला पैसे भरावे लागतात महिन्याला, तिथं 2000-3000 भरावे लागतात, मगच ते दिसतंय. असे त्यानं 67,000 रुपये उडवले. आणि मग 67,000 रुपये उडवल्यानंतर ज्यावेळेस ते बॅलन्स चेक केला त्याच्यावर, त्यावेळेस बाप म्हणणार 67,000 माझ्या क्रेडिट कार्डवर वापरले कोणी? बायको विचारलं, बायको म्हणले मी नाही गेले, लॉकडाऊन आहे. पाहुण्याला विचारलं जवळच्या घरातल्या, आईला विचारलं, बापाला विचारलं, मी नाही गेले, लॉकडाऊन आहे. मग पैसे गेले कुठं? मग त्यांच्या लक्षात आलं, ती ज्यावेळेस हिस्ट्री काढली की हे पैसे कशाला पेड झालेले आहेत, त्यावेळेस लक्षात आलं हे सगळे पैसे पॉर्नोग्राफीच्या वेबसाईटला पेड झाले. बघा मित्रांनो, 67,000 रुपये जर लेकरं आपली 10वी-12वीची पोरं पॉर्नोग्राफी बघायला जर खर्च करायला लागली, तर आपला देश कुठं चाललाय आणि आपली युवा पिढी कुठं चालली, आणि आपण म्हणतो त्यांच्या जेवढं आपल्याला स्वप्न बघायची. मी अजूनही म्हणतो लक्षात घ्या, ते वाईट नाही. पण कधी वाईट आहे? तुम्ही वेळेच्या आधी करताय म्हणून ते वाईट आहे. म्हणून ज्या वेळेत जे करायला पाहिजे ते आमची लेकरं करणार, म्हणून ही पिढी बर्बाद व्हायला लागली, बिघडायला लागली. इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही इंटरनेटचा चांगला वापर करणे हे जास्त गरजेचं आहे, मोबाईलचा चांगला वापर करणे हे जास्त गरजेचं आहे. लॉकडाऊनच्या या गर्दीतून बाहेर येत असताना जे तुम्हाला मोबाईलचं अडिक्शन लागलंय, आपण बघतो बाहेर गेल्यानंतर व्यसन मुक्ती केंद्र, दारू व्यसन मुक्ती केंद्र आहे, अजून सिगरेट व्यसन मुक्ती, तंबाखू व्यसन मुक्ती, हा काळ दूर नाही ज्यावेळेस एक मोठा डिजिटल लावलेला असेल ज्याच्यावर लिहिला असेल मोबाईल व्यसन मुक्ती केंद्र. आताच बघा तुम्ही घरी जावा, मुलगा तुमचा तुम्हाला किती वेळ बोलतो, तुमची लहान मुलगी तुम्हाला किती वेळ बोलते, 7-7-8-8 तास तर ते मोबाईलवरच आहेत. मग हे अडिक्शन झालं नाही का? मग ते अडिक्शन मधून बाहेर पडण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे का? मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल? यासाठी सुद्धा अशी प्रबोधनात्मक व्याख्यान होणं गरजेचं आहे. जे आज MK फाउंडेशनला सुचलं ते खऱ्या अर्थानं साहेब सगळ्यांना सुचायला पाहिजे, कारण इथून पुढच्या काळात हे गरजेचं आहे. यश कसं मिळवायचं, अपयशाचा सामना कसा करायचा, हा काळ खूपदा चर्चेला गेला. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला जे मोबाईलचं अडिक्शन लागलंय, तुम्हाला जे इंटरनेटचं अडिक्शन लागलंय, तुम्हाला युट्यूबचं अडिक्शन लागलंय, यातून बाहेर कसं यायचं? सगळा सिलेबस ऑनलाईन झालाय. कित्येक शैक्षणिक अशा संस्था आहेत जिकडे पाऊल टाकले विद्यार्थ्यांनी, अजून मग प्रॅक्टिकल काय केलं तुम्ही? काहीच नाही. एक पोरग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, 2 वर्ष तर अशीच गिरी त्याची, आता 2 वर्षात फक्त ती कॉलेजला जाणार, ती पण जाईल का नाही गॅरंटी नाही. म्हणजे तुमची सगळी डिग्री जर तुम्हाला ऑनलाईन मिळाली, ज्यावेळेस तुम्ही ऑन रेकॉर्ड किंवा ऑन साईट तुम्ही काम करायला जाल, त्यावेळेस निश्चितपणे बाकीच्या पेक्षा तुम्हाला अनुभव कमी असेल. हे तुमचं दुर्दैव नाही, हे आपलं शोकांतिक आहे. मग ह्यातून आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे, आणि हे बाहेर पडण्यासाठी आपण जे जे काही गमावलेलं आहे ते आपल्याला इथंच सापडणार आहे, इथंच शोधायचं आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण निराशावादी न राहता आपण आशावादी राहिला पाहिजे. जोपर्यंत आपण आशावादी राहू तोपर्यंत कोणतीही निराशा आपल्या आसपास भटकू शकत नाही. काळ वाईट आहे, मला वाईट आहे, तुम्हाला वाईट आहे, सगळ्यालाच वाईट आहे. जे सगळ्यांचं झालं ते आपलं झालं. बघा तुम्ही, आपल्या एकट्याच्याच घरात जर जाग लागली का तर आपण खूपच निराश होतो, पण जर त्यांना कळलं अख्खं गावच जळालंय तर आपलं जरा दुःख कमी होतं का? सगळ्यांचं झालेलं आहे. त्यामुळे ह्या लॉकडाऊनमध्ये फटकारा फक्त एकाच कुणाला कुटुंबाला बसलाय का? नाही, हा फटकारा सगळ्यांनाच बसलेला आहे. परंतु या सगळ्यामधून आपल्याला बाहेर काढायला कोणी दुसरा येणार नाही, आपल्याला स्वतः यातून बाहेर निघायचं. आणि हे बाहेर निघण्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आशावादी असलं पाहिजे, निराशावादी नसलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवला पाहिजे, आम्हाला वर्तमानपत्रात वाचायला मिळतं, आम्हाला टीव्हीवर बघायला मिळतं, आम्हाला मोबाईलवर वाचायला मिळतं, आमच्या विद्यार्थ्यांना आत्महत्या केली. त्याच्या मागची कारण कधी बघितली? मग ज्यांना आत्महत्या करायची त्या पोरांना मी एकच सांगतो, लिहून ठेवा वाक्य,
आत्महत्या करायची ना बिंदास्त करा. ते करायच्या आधी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्यावेळेस वाटते ना सगळं हरलो आता मला मारायचंय, त्यावेळेस हे एक वाक्य तुम्ही तुमच्या हृदयावर कोरून ठेवा. अरे जोपर्यंत माझ्या आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई होत नाही तोपर्यंत मी मरणाचं नाव सुद्धा घेणार नाही. एवढंच एक वाक्य आपण स्वतःला म्हणायचं. आईच्या दुधाची उतराई झाली का? झाली असेल तर मग विचार करा. बापानं तुमच्यासाठी जो घाम गाळला त्या घामाची उतराई झाली का? झाली असेल तर मग विचार करा. नाही ना झाली राव, ते करण्यासाठी जिवंत राहायचंय. मरण कोणाला चुकलंय? मरण सगळ्यालाच. तुम्हाला माहिती आहे का जन्मापेक्षा मरण निश्चित आहे. मी आज एक भविष्यवाणी करतो, तुम्ही सगळेजण मरणार आहेत माझ्या सहित. तुम्ही म्हणता काय सांगायला बरं आम्हाला माहित नाही. इतकं सत्य आहे ते मरण, इतकं सत्य आहे की कुणीही भविष्य भविष्यवाणी करू शकतो. तो तुला मरणार आहे, कधी मरणार आहे माहिती आहे का? ह्याचा आनंद आहे. जाता जाता सुद्धा पाय सटकून पाड चालू केवळ 5 मिनिटात नुसतं डेड. कुणाला माहिती आहे? माहित नाही म्हणून जगण्यात आनंद आहे की. पण तुम्ही ठरवता नाही नाही मला आता आमच्या आमच्या दिवशीच मरायचंय. तर काही काही पोरं ह्याच्यावर मरायला गेलो लाईव्ह करून आणि ते युट्यूबवर सर्च काय करतात, हाऊ टू सुसाईड, हाऊ टू मर्डर. मर्डर कसा करायचा? करायचा पोलिसाला सापडला पाहिजे. तुझी वर सांगते कर सांगू का कर. आता ह्या ज्या ऑनलाईन सगळ्या एक्झाम होत्या आपल्या करून अच्छा साहेब, ऑनलाईन एक्झाम मध्ये चिटिंग कशी करायची? ह्याचे डेमो तयार झाले, ह्याचे ऍप्स तयार झाले, ह्याच्या वेबसाईट तयार झाल्या, शासनाने ते बंद केल्या. म्हणजे असं जर आमच्या लेकरांच्या हातात असेल आणि आमचं वर्ग द्यायला लागले परीक्षा कसं काय करावं? आमच्याच कॉलेजचा किस्सा सांगतो. काही ते 2 विद्यार्थी होते, फ्रॉड नाही म्हणता येणार पण चुकीच्या पद्धतीने त्यांनी मार्क पाडले. मग आमच्या संस्थाध्यक्षांच्या लक्षात आलं, सोनवणे सरांच्या लक्षात आलं की हे काहीतरी मागे पुढे होतंय. मग त्याला आयडिया आहे म्हणले काय करायचं. त्याच्या वडिलांना फोन लावला, वडील म्हणले सर मुलाचा असं असं चांगले मार्क पडले, 1 नंबर आला त्याचा, भारी आहे. मग काय तुझा काय सत्कार वगैरे? मग आमचे सोनवणे सर म्हणले त्याचा सत्कार करू म्हणले, पण सत्कार तेव्हा करू ज्यावेळेस ते पेपर सोडवताना तुम्ही मागं बसलेले असू तेव्हा. पण तसं नाही, पेपर सोडवताना तुम्ही होता होता तिथं. ते म्हणले नाही. मग आता तुम्हाला सांगतो म्हणले, तो ज्यावेळेस इथं होता आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेस मागच्या 1 वर्षामध्ये त्याला कधी इतकी मार्क कधीच पडली नाहीत. मग एकाच परीक्षेत जर त्याला टॉपर आला याचा सरळ सरळ अर्थ काय आहे? मग पालकांनी खोटेपणाला दुजोरा देता कामा नये. आमच्या लेकराची मार्क किती खरी आहेत किती खोटी आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आमचा काळ आगळा होता, आपला काळ आगळा होता. मास्तरी जर मारलं तर आई बापाला सांगायची पंचायत होती आमची, का तू मार खाऊन आला म्हणलं की अजून डबल मारायची वडील, तू मारच का खाल्ला? आता तसं नाही. आता साहेबांनी नुसतं सांगायचं, डोळं वाटून बघितलं साहेबांनी. कोण डायरेक्ट कोणाला शिक्षण अधिकाऱ्याला, आमदारा कोण, खासदारा कोण, काय करा? आणि म्हणून मग साने गुरुजी आठवतात, म्हणून अब्राहम लिंकन आठवतात की त्यांनी तितक्या उंचीवर राहून सुद्धा त्यांच्या लेकरांशी त्यांचं नाटक कसा. आणि आमच्यात तर काही नेते मंडळी असली मोठमोठी, त्यांची लेकरं कशा पद्धतीने वागतात प्रशासनाशी, सगळेच नाही बरं का, पण काही काही मध्ये इतकी गुर्मी असते की जणू काय हा देशच आपल्या बापाचा आहे अशा पद्धतीने ते चालतात. ते चुकीचं आहे. तुम्ही बाहेरच्या देशामध्ये बघा, त्यांची नेते मंडळी बघा, त्यांची लेकरं बघा कशी राहतात. हा संस्काराचा भाग, त्याच्या त्याच्या हा संस्काराचा भाग आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एमके फाउंडेशनच्या माध्यमातून जी काही काळ जे काही कामं या 7-8 महिन्याच्या फक्त काळामध्ये झाली तर मला त्या काळा त्या सगळ्या कामाचा खरंच खूप अभिमान वाटतो की आपल्याला जिवंत राहणं हे आव्हान होतं. पण ह्याच्यानंतर जे शिल्लक राहतं का त्यात बाहेरचा येता. आज हा उपक्रम आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतला, भविष्यात नक्कीच एक चांगला विषय घेऊन एक चांगलं फुल प्लॅनिंग करून आपण एक चांगल्या विषयावर आपण आणखीन आख्यानं आयोजित कराल अशी मी अपेक्षा ठेवतो. कारण एकदा कसं आहे माहिती आहे का, एखाद्या माणसाला दारूचा घोट एक प्याला की त्याला दुसरा पीव वाटतो, मग ते फार अवघड असतं. आज तुमच्यामुळे हे चांगलं झालं तर ती जी आपल्याला प्रेरणा मिळते ती आयुष्यात फार मोठी असते. त्यामुळे आपण सामाजिक कार्य करत असताना आपण 2 हाताने भरभरून दिलेलं असतं, हे सगळं कोणत्या ना कोणत्या हाताने घेतलेलं असतं. अशीही काही या समाजात माणसं असतात जी तुमच्या हातातलं घेता घेतात, तुमचे हात हातात घेतात आणि तुम्हाला धन्यवाद म्हणतात. अशी माणसं आज आपण या माध्यमातून कमवली आणि हेच खरी माणूस आहे. एमके फाउंडेशननं आजचा हा जो सगळा सोहळा आयोजित केला, खरं तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एवढा चांगला विषय मांडणं हे फार गरजेचं होतं. मी काय गाबळं वक्ता नाही, मी काय आडू वक्ता नाही. काही काही वक्त्यांचे फक्त ठरलेले विषय असतात तेवढेच विषय मांडायचे. परंतु मला असं वाटतं
की विचारणा अनुसरून आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून जे विचार मांडणं गरजेचं आहे ते जास्त महत्वाचं आहे ते मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. खरं तर बोलण्यासारखं आणखीन भरपूर आहे. आजचा कार्यक्रम आणखीन मोठा होणं अपेक्षित सगळ्यांनाच होतं, परंतु या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीमुळे आणि शासनाचे कठोर निर्बंध असल्यामुळे आपण हा 20-25 लोकांमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि जेवढे सगळे ऑनलाईन सभागृहात मला हे व्याख्यान सगळ्या श्रोत्यांनी ऐकलं त्या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो MK फाउंडेशनच्या वतीनं. कारण गेले 1.5 तास झालं मी अस्खलितपणे बोलत आहे. आपण सर्वांना वाटलं स्क्रॉल करता करता अरे आपल्या कामाचं काहीतरी आहे आणि तुम्ही थांबलात. जे थांबले ते शेवटपर्यंत बघत राहिले त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी ऑनलाईन आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आपलं कौतुक करतो आणि आपले आभार मानतो. का आभार मानायचे? कारण या सगळ्या मोठ्या मोबाईलच्या मायाजाळमध्ये स्क्रॉल करत असताना आपल्या कुटुंबाच्या बद्दल काही चांगलं मिळतंय का तिथं थांबणारी माणसं ग्रेट आहेत. आपल्या घराबद्दल चांगल्या गोष्टी सांगणारे काही मिळतंय का तिथं थांबणारी माणसं ग्रेट आहेत. माझ्या लेकराच्या बुद्धीमध्ये भर पडेल असं काही मटेरियल इथं मिळतंय का त्यासाठी इथं थांबणारी माणसं ग्रेट आहेत. त्यामुळे हे सगळं व्याख्यान ज्या श्रोत्यांनी ऑनलाईन पद्धतीनं ऐकलं त्या सर्वांचं मी वैयक्तिक माझ्या वतीनं आणि MK फाऊंडेशनच्या वतीनं तसेच माधवजी कोणगुडे यांच्या वतीनं देखील मनापासून आभार मानतो. आणि निश्चितपणे तुम्हाला आणखीन काही मार्गदर्शन माझं हवं असेल तर युट्यूबवर विशाल गरड सर्च करा, तुम्हाला सगळी माझी व्याख्यानं किंवा माझे इतर सर्व कला प्रकार पाहायला मिळतील. माझी वेबसाईट आहे विशालगरड.com, याच्यावर देखील मी लिहिलेलं सगळं लिखाण हे सर्व शिरत आहे. माझी दोन पुस्तकं मी या ठिकाणी आज खास साहेबांना भेट देण्यासाठी आणलेली आहेत. हे एक पुस्तक आहे मुलुकगिरी म्हणून आणि हे पै मला आम्ही लेखक पैसे आपल्या ऑनलाईन श्रोत्यांच्या साक्षीने मी हे पुस्तक साहेबांना भेट देतोय. पुस्तक भेट देण्यामागचं कारण काय? कारण पुस्तकानं माणसाचं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक येड्या लाकड्या ठिकाणी झुकत नाही. म्हणून पुस्तक दिलं. मी लेखक आहे, माझं सगळं लिखाण तुम्हाला पुस्तकातून वाचायला भेटेलच. सगळी पुस्तकं अमेझॉनवरून उपलब्ध आहेत, तिथून सुद्धा तुम्ही मागवू शकता. मला याचं मार्केटिंग नाही करायचं, पण मला असं वाटतं की वाईट गोष्टीला पंख असतात, चांगल्या गोष्टीला पाय सुद्धा नसतात. आणि ह्या चांगल्या गोष्टी आहेत. एखाद्याला पुस्तक भेट देणं, मी बुके घेऊन आलो असतो साहेबांचं कौतुक करायला, पण मी पुस्तकांनी जी मीच लिहिलेली आहे त्याचं कारण काय? एवढा चांगला विचाराचा कार्यक्रम आहे, आपण सुद्धा एक विचारच त्यांना देणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी हा विचार या ठिकाणी त्यांना दिला. आपण सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये आपल्या लेखकाला काही जर भेट द्यायची असेल तर तुम्ही पुस्तकच भेट द्यायला पाहिजे. आणखीनही माझं बाटूक नावाचं पुस्तक नवीन प्रकाशित होत आहे, ते 5वं पुस्तक असं आहे. ज्यावेळेस ते प्रकाशित होईल त्यावेळेस देखील ते द्यायला खास मी आपल्याकडे येईल. त्या माध्यमातून आपण देखील ते पुस्तक आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण या MK फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करू. कारण एक पुस्तक ज्यावेळेस आपल्या घरात पडतं का ते सगळेजण वाचतात. त्या एका पुस्तकातून एक वाक्य जरी फक्त आपल्या लेकराच्या डोक्यात फिट बसलं तरी आयुष्य बदलतो, आयुष्य बदलतं. मी असंच वाचत बसलो होतो एकदा. मी कुणी थोर नाही, कोणी मोठा माणूस नाही, पण मी एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तकात एक वाक्य होतं की जोपर्यंत आपण आपली स्वतःची ओळख निर्माण करत नाही तोपर्यंत आपली ओळख ही आपल्या बापाच्या नावावर अवलंबून असते. बस आता म्हणलं आपण अशी ओळख निर्माण करायची की चार माणसात गेल्यानंतर आपल्या बापाला म्हणली पाहिजे माणसं हे बघा ते विशालगड तुमची मुलगी का? ह्याच्यापेक्षा मोठं संपत्ती जगात कोणचीच नाही. आपण कुणी असा, तुम्ही 200 रुपयावर काम करणारे कामगार असू द्या, नाहीतर अब्जोपती असू द्या, पण ज्या वेळेस तुमची ओळख ही तुमच्या मुलामुळे तुमची कुणीतरी सांगतं त्यावेळेस एक बाप म्हणून तुमच्या हृदयामध्ये स्पंदन निर्माण होतात, तो आनंद निर्माण होतो. त्यापेक्षा भारी आनंद कोणताच नाही रे. त्यामुळे भविष्य काळामध्ये हे आत्महत्या वगैरे असले विचार तुम्ही डायरेक्ट खुश करून टाका आणि आशावादी विचार तुम्ही तुमच्या रोजच्या जगण्यामध्ये आणा. आज या काळामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्य काहीच नाही दोस्तांनो. हे लक्षात ठेवा आणि एक चांगलं कार्य उभा करा, आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि सगळ्यांना जपा. हा कोविडचा काळ फार वाईट आहे, तिसरी लाट येणार का नाही आपल्याला माहित नाही, परंतु सगळेजण काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, मास्क घाला. आम्ही पण मास्क घालूनच होतो बरं का. हा फक्त बोलायचं म्हणून आम्ही अंतर ठेवून या ठिकाणी परत काढून टाकला.
परंतु इतर सगळे सगळे जे बसलेले आहेत माझ्या समोर त्यांनी देखील मास्क घातलेला आहे, सगळं व्यवस्थित अंतर पाळलेलं आहे आणि एमके फाउंडेशननं ती सगळी जी काही निर्बंध होते त्याप्रमाणे अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलं. माझ्या व्याख्यानाच्या शेवटी मी एवढंच सांगतो की आज एमके फाउंडेशननं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि खरं तर मला स्वतःलाच आवडणारे काही विषय असतात त्यापैकी असे काही जे करंट विषय असतात ते मला फार आवडतात. त्यामुळे जे काही माझं थोडंफार माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी बोललो, जर यात काही तुम्हाला मी जास्त बोललो असं वाटलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, ते खुडून टाका. कारण जे चांगलं आहे ते लक्षात ठेवायचं, जे नाही आवडलं सरळ खुडून टाकायचं, पुढं चालायचं. कारण वाईट गोष्टी तर तुम्हाला एका क्लिकवर मिळतील पण चांगल्या गोष्टी मात्र तुम्हाला सर्च कराव्या लागतील. त्यापैकी ही होती. हे संपूर्ण व्याख्यान तुम्हाला आवडलं असेल तर निश्चितपणे हे व्याख्यान तुम्ही इतरांना शेअर करा, सर्वांपर्यंत पोहोचवा. मगाशी सांगितल्याप्रमाणे वाईट गोष्टी तुम्ही लय भंगा पळवता पण चांगल्या गोष्टी तुम्ही जास्त शेअर करत नाही. आपल्या हातात आहे ही गोष्ट. तर हे सगळे गोष्ट किंवा एम के फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जे सगळे पाहत असतात त्या सगळ्यांना विनंती की हा एक चांगला विचार तुम्ही जास्त सर्वांपर्यंत पोहोचवा ही एक विनंती करतो. आणि या ठिकाणी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेवजी कुणगुरे साहेब यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. मल्लिकार्जुन दारफळे ज्यांनी माझा हा सगळा फॉलोअप घेतला त्यांचं देखील मी व्याख्याने मनापासून आभार मानतो. आणि ही सगळी सिस्टीम ऑनलाईन सभागृह तयार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं ते एम के फाउंडेशनच्या सगळं मित्रांचे आभार करतो. सम्यकचे न्यूज चॅनलचे सुद्धा काही पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्यांच्या सर्व श्रोत्यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. सर्व पत्रकार मंडळाचे मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर महादेवजी कोणगुरे यांनी आभार व्यक्त करून आपल्या व्याख्यानाचा शेवट करा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मुद्द्यावर बोललं, आम्हाला संस्कार सांगितलं, आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद झाला तुम्हाला. थँक्यू सर, थँक्यू. नमस्कार. आज आत्ताच शरण सरांनी जे युवकांना व्याख्यान जे दिले त्याच्यात खूप प्रकारचे त्यांनी समजावून सांगितले. लहान मुलांनी मोबाईल पासून कसे दूर राहायला पाहिजे आणि युवकांना म्हणजे जे आता आत्महत्याचे जे प्रमाण वाढलेले आहेत त्या युवकासाठी म्हणजे प्रत्येक युवकांनी असं ध्येय ठेवायला पाहिजे आणि ध्येय ठेवून म्हणजे आता म्हणाले ह्या वर्षी प्रत्येक मुलांनी 10वीत पास झालेले म्हणजे कारण काय एक्झाम झाले नाहीत म्हणून त्यांचं असं सरांचं असं म्हणणं होतं की फेल होऊ द्या, फेल बोललं तर काय फरक पडणार नाही, पुढच्या वर्षी आपण परत एक्झाम देऊन पास होऊ शकतो. अशा पद्धतीने सरांनी सगळ्या युवकांना जे व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं मी सगळ्या युवकांना एवढंच विनंती करतो की आपण ध्येय म्हणजे धैर्य हे दोन्ही सोडू नये आणि ध्येय ठेवून करायला पाहिजे. आपण क्रिकेट जेव्हा आपण वर्ल्ड कप खेळायला जातो प्रत्येक जण वर्ल्ड कप घेऊन येतो तसं नाहीये, काही प्लेअर फेल होते काही वर्ल्ड कप घेऊन येतात पण पुढच्या वर्षी आपण ट्राय करून जिंकतो. अशा पद्धतीने प्रत्येक युवकांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि जे व्याख्यान जे ऐकले टाइम काढून आपल्या सगळ्यांचं मी एम के फाउंडेशनच्या तर्फे आभार मानतो आणि धन्यवाद.